पड़ा या संघाला त्यांनी जबरदस्त धक्का दिला होता. हा चेंडू ऑन साइडला अपेक्षेप्रमाणे बॅटवर येत नाही, चेंडू आतल्या भागात राहतोय, जास्त लांब जाणार नाही. व्हेरी गुड फिल्डिंग, अप्रतिम फेकी ऑन द स्टम्प्स. शंतनू संघाचा एक प्रमुख फलंदाज आणि तेवढा चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ख्याती आहे शंतनूची. मगाशी भरपूर बक्षिरांचा वर्षाव त्याच्यावर झालेला आहे. कमी उंची आणि तेवढा चांगला उत्तम दर्जाचा क्रिकेटर सज्ज गोलंदाज प्रीमियर कॉलनी एंडकना होतो विकेट मारा करण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइड ला पुल केलाय डीप मध्ये, कोणाच खेळ बस नाहीये. सीमा रेषे बाहेर चेंडू फरार, साधावा. यहां भी होगा वहां भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा. राइट सॉन्ग ऑन द राइट टाइम फॉर द नवना साळुंके, मेरा ही जलवा. ऑन साइड अजून एक गगन बेदी, भरपूर उंच गेला षटकार, आउट ऑफ पार्क, सिक्स. नवनाच्या बॅटमन अजून एक बॅक टू बॅक सिक्स. जणू काही ऍक्शन रिप्ले, त्या दिशेने चेंडू जातोय, थोडासा ऑर्थोडॉक्स आहे पण सीमारेषा बाहेर चेंडू जाऊन लँड होतोय. तीन चेंडू तीन षटकासाठी पारितोषिक सुद्धा आहे आमच्या आयोजकांच्या वतीने 3000 रुपयांचं. आतापर्यंत एका बंदाने हा पराक्रम करून दाखवला या स्पर्धेमध्ये. जुना चेंडू सुपूर्द करायचा आहे पंचांकडे, यस तिथे आहे आणि धावसंख्या निश्चितच जलदगतीने पुढे सरकते ती 46 या धावसंख्येवर. लक्ष आहे ते 56 धावांचं, अजूनही 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सामना लवकर फिनिश करतायत नवनात, लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका त्यांच्याकडे आहे आणि त्याच भूमिकेने फलंदाजी सुद्धा करतायत. 34 धावांवर नाबाद आहेत नवनात. अजूनही सामन्यामध्ये 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्याची नवाळी संघाला. चांगला परफॉर्मन्स त्यांनी या स्पर्धेमध्ये दिलाय. दोन्ही सामन्यांमधून सफल झालेत. अजून एकदा चेंडू बिरकाम दिला, अजून एक षटकार आणि तब्बल 3000 रुपयाचा मानकरी ठरतोय. या स्पर्धेतल्या आमच्या आयोजकांकडनं हे पारितोषिक त्याला दिलं जाईल.